जय जय रघुवीर समर्थ। विद्यार्थी मित्रांनो, मराठी माध्यमाच्या इयत्ता 10वीतील 4 क्रमांकांची संत रामदासांची रचना उत्तम लक्षण या विषयीची माहिती मी आपणासमोर सादर करत आहे। रामदासांनी समर्थ संप्रदायाची स्थापना केली। समर्थ संप्रदायाचे उपासदैवत श्रीराम व श्रीरामाला प्रसन्न करायचे असेल तर त्यांचे परम भक्त श्री हनुमानाची उपासना केली तर श्रीराम आपोआपच प्रसन्न होतील। म्हणून हनुमानाची उपासना करणे, ब्रह्मचर्य व बलोपासना याला समर्थ संप्रदायात रामदासांनी महत्वाचे स्थान दिलेले आहे। संत रामदासांचे संपूर्ण नाव सूर्याजी नारायण ठोसर असे होते। यांचा जन्म रामनवमीचा। संत रामदासांचे वडील हे सूर्याचे परमभक्त होते, म्हणून त्यांनी आपल्या पुत्राचे नाव सूर्याजी असे ठेवले। धीर धरा तकवा, हडबडू गडबडू नका, केल्याने होत आहे रे आधी केलीची पाहिजे असे सांगणाऱ्या रामदासांनी शुभमंगल सावधान हे शब्द ऐकताच सावध झाले व बोल्यावरून पळाले। ब्रह्मचर्याचे पालन करत महाराष्ट्रात सुमारे 1100 मठांची स्थापना केली। मराठा तितका मेळ व्हावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा या प्रेरणेने संपूर्ण भारत भ्रमण केले। भारत भ्रमण करत असताना श्रीनगर मध्ये शिखांचे 6वे गुरु हरगोविंद यांची व समर्थ रामदासांची योगायोगाने भेट झाली। हरगोविंद सिंगांबरोबर 1000 सैनिक असायचे, तसेच त्यांच्या कमरेला 2-2 तलवारी असत। त्यामुळे समर्थाने हरगोविंद यांना आश्चर्याने विचारले की आपण धर्मगुरु आहात, या 2-2 तलवारी आपण का बाळगता? तर हरगोविंद म्हणाले, एक तलवार धर्माच्या रक्षणासाठी तर दुसरी स्त्रियांच्या शील रक्षणासाठी। तर हा फौज फाटा धर्माचे रक्षण करणारे सैन्य आहे। तेव्हापासून समर्थ शस्त्र बाळगू लागले। बाहेरून दिसणारी कुबडी पण आतून ती गुप्ती असायची। राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक आणणारे समर्थ रामदास हे एकमेव महाराष्ट्रातील संत होते। संत रामदासांनी दासबोध हा ग्रंथराज रचला। सामाजिक जाणीव ही समर्थ रामदासांच्या काव्याचे ठळक वैशिष्ट्य म्हणता येईल। त्याचबरोबर भिक्षा मागत असताना ती फुकट कशी घ्यायची, त्याबद्दल प्रत्येक व्यक्तीचे वर्तन हे त्याच्या मनावर अवलंबून असते आणि म्हणूनच मनाचे उद्बोधन करणाऱ्या मनाच्या श्लोकांची भुजंग प्रयात वृत्तात त्याने रचना केली। आध्यात्मिक विचारांचे प्रतिपादन करणारे टीका ग्रंथ, स्फुट प्रकरणे, आख्यान काव्य, करुणाष्टके, उपदेशपर रचना, अभंग, पदे, भूपाळ्या, आरत्या, स्तोत्रे अशा विविध प्रकारचे वाङ्मय त्यांनी निर्माण केले। राम व हनुमान ही जरी रामदासांचे उपासदैवते असली तरी अनेक देवांच्या आरत्या, उदाहरणार्थ दत्त, ज्ञानेश्वर, हत्तालिका, देवी, शंकर, विष्णू, कृष्ण इत्यादी अनेक देवांच्या आरत्यांची रचना समर्थने केली। या पाठाच्या स्पष्टीकरणासाठी मी केवळ रामायण व महाभारतातील विविध प्रसंगांची निवड केलेली आहे। उत्तम लक्षण। भारतात भगवान श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात। संत रामदासांनी उत्कृष्ट व्यक्तीची गुणवैशिष्ट्य कोणती आहेत ते सांगितलेली आहे। शीतावरून भाताची परीक्षा असे म्हटले जाते, व्यक्ती कशी आहे ते त्याच्या वागण्या बोलावरून लगेचच समजते। श्रोती भावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे कुण सर्वज्ञपणाची। अर्थात श्रोते हो, सुजन हो, तुम्ही सावध व्हा आणि ऐका मी काय सांगते ते। मी आता तुम्हाला व्यक्तींच्या मध्ये चांगले गुण कोणते आहेत ते सांगतो, म्हणजे ते गुण तुम्हाला तुमच्या अंगी बाणवता येतील, त्याप्रमाणे तुम्ही वागाल म्हणजे तुम्ही ज्ञानी व्हाल, चांगले व्हा आणि तुम्ही देखील श्रीरामांप्रमाणे अयोध्या सारखे सुखी राज्य निर्माण करू शकता। वाट पुसल्या विण जाऊ नये, फळ ओळखल्या विण खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये एकाएक। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एकाएकी म्हणजे अचानक या गोष्टी करू नका। वाट विचारल्याशिवाय प्रवासाला जाऊ नका। अर्थात कोणती गोष्ट साध्य करायची असेल तेव्हा ती गोष्ट साध्य करताना त्याचे मार्ग कोणकोणते आहेत, कोणता मार्ग सुकर आहे व त्यासाठी कोणती साधने योग्य आहेत तीच निवडावी, म्हणजे आपण यशस्वी होऊ शकतो। उदाहरणार्थ महाभारतातील भीष्माचार्य हे पुण्यवान होते, त्यांना इच्छा मरणाचे वरदानही प्राप्त झाले होते, परंतु आपल्या सावत्र भावासाठी पत्नी आणत असताना त्यांनी योग्य मार्गाचा अवलंब केला नाही। स्वयंवरात त्यांनी अंबा, अंबिका व अंबालिका यांना जिंकले आणि स्वयंवरात त्यांनी जिंकले म्हटल्यावर त्यांनीच लग्न करणं अपेक्षित होतं, पण भीष्म ब्रह्मचारी असल्याने त्यांनी या मुली आपण आपल्या भावासाठी जिंकल्यात असे सांगितले। त्यानंतर अंबिका हिने आपण दुसरा वर निवडल्याचे सांगितल्याने भीष्माने तिला परत पाठवले, पण अंबिकाचे स्वयंवर झाले असल्याने तिच्या प्रथम वराने तिला नकार दिला। इकडे भीष्माचे भाऊही वारले। भीष्मही लग्न करण्यास तयार न झाल्याने तिने आत्मदहन केले व भीष्मास शाप दिला की पुढच्या जन्मी स्त्री किंवा पुरुष नसलेल्या व्यक्तीकडून तुझा मृत्यू होईल। पुढच्या जन्मी हीच अंबिका शिखंडी होऊन भीष्मासमोर उभी राहिली आणि भीष्म स्त्रियांवर वार करत नव्हते, पण अर्जुन शिखंडीच्या मागे उभे राहून भीष्मावर बाण मारत राहिला व भीष्म शरसय्येवर पडला असे आपल्याला दिसून येईल। हनुमान जन्माला आल्यानंतर त्याचे लक्ष आकाशाकडे गेले,
हे लाल रंगाचे फळ कोणते आहे ते खावे म्हणून हनुमानाने सूर्याकडे झेप घेतली. तेव्हा इंद्रदेवाने हनुमानाला जगाला वाचवण्यासाठी मूर्छित केले. अशा प्रकारे कोणती वस्तू ग्रहण करण्याच्या आधी ती नीट पारखून घ्या. महाभारतात भीमाला आपल्या ताकदीचा खूप गर्व झाला होता. तो एकदा असाच वनात फिरत असताना त्याला एक वृद्ध माकड रस्त्याच्या आडवे पडलेले दिसले. भीमाने त्याला हटकण्याचा प्रयत्न केला, पण ते माकड खूपच वृद्ध असल्याने शेपटी बाजूला करण्याची ताकदही त्याच्याकडे नव्हती. हे पाहून भीमाने पायाने त्याची शेपटी दूर करण्याचा प्रयत्न केला, पण त्याची शेपटी हल्ली नाही. ते पाहून त्याने आपली गदा हातात घेतली व माकडाची शेपटी बाजूला करण्याचा प्रयत्न केला, तरी शेपटी हल्ली ना. शेवटी त्याने एका हाताने माकडाची शेपटी दूर करण्याचा प्रयत्न केला, तरी काहीच फायदा नाही. भीमाने दोन्ही हाताने माकडाची शेपटी दूर करण्याचा प्रयत्न केला, पण शेपटी हल्ली ना. तेव्हा मात्र भीमाला उमजले व तो माकडाला शरण गेला. तेव्हा हनुमानाने त्याला त्याचे मूळ रूप दाखवले. अशा प्रकारे कोणतीही पडलेली वस्तू नीट उमजल्याशिवाय उचलू नये. जनी अर्ज तोडू नये, पाप द्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये कदा काळी. कोणत्या काळी काय करू नये ते संत रामदास सांगतात. जनी अर्ज तोडू नये. विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त लोकांचं हित कशात आहे हे पाहूनच कृती करा. गौरवाने वाईट व चुकीचा मार्ग अवलंबल्यामुळेच पांडवांचे हक्क गिळंकूत करण्याचा प्रयत्न केला व शेवटी स्वतःचाच विनाश करून घेतला. हे लक्षात ठेवा. आणि तसं विद्यार्थी मित्रांनो, प्रामाणिक कष्टातूनच उपजीविका करणारा व्यक्ती हा सुखी व समाधानी राहू शकतो हे लक्षात ठेवा. रावण हा विदुषी होता, मोठा शिवभक्त होता, पण फक्त पुण्य मार्ग न अवलंबल्यामुळे, पापाचा मार्ग अवलंबल्यामुळे दशमुखी रावण, लंकाधिपती रावण विनाश पावला. तुम्ही ह्या गोष्टी पापाच्या आहेत त्या कधीच करू नका. तोंडाळाशी भांडू नये, वाचाळाशी तंडू नये, संत संग खंडू नये अंतर्यामी. तुम्ही अंतकरणापासून कोणती गोष्ट करा तर सत्संग करा. संतच्या सहवासापासून कधीच दूर राहू नका. भक्तीचा महिमा आगात आहे, पण भक्ती ही डोळस असू द्या. चांगल्या व्यक्तीची चरित्रे वाचा, त्यांचे अनुकरण करा. देव देखील चांगल्या व्यक्तींना सहाय्य करतो हे लक्षात ठेवा. आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधल्या विन करू नये कार्य काही. विद्यार्थी मित्रांनो, संत रामदास सांगतात की कोणतेही कार्य करत असताना तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल तर शोधल्याशिवाय कोणतेही काम करू नका. कोणतेही काम करताना त्याचे योग्य नियोजन करा. चुकीच्या मार्गाचा अवलंब करणाऱ्या नाठ्याच्या माथी काठी आणा. अशा प्रकारे समर्थांनी सगळ्यांना उपदेश केलेला. कधीच कोणाचे चहाडे करू नका. कैकेयीने मंथरेला भडकवले, शकुनीने दुर्योधनाला पांडवांना कसे फसवावे याचे धडे दिले व सहाय्य केले. त्यामुळेच रामायण महाभारत घडले व आजही या लोकांची नावे बदनाम आहेत. की जर तुम्हाला टाळायचे असतील तर कधीच चहाडे करू नका, कागाळ्या करू नका, असाच चूक मानू नका. झोपला तो संपला हे लक्षात ठेवा. अभ्यासाचे जीवनामध्ये खूप महत्व आहे आणि म्हणून हेच वय आहे त्यावेळी तुम्ही अध्ययन करा आणि आपली बलोपासना करा. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, झोड घालू नये काही केल्या. सभेमध्ये तुम्ही कसे वागाल तर सभेमध्ये आपले मत पूर्ण विचारांती मांडा. द्रौपदीने देखील हस्तिनापुरात सर्व सभेला उद्देशून आपले विचार न घाबरता मांडले. सभेमध्ये बोलताना अभ्यासाशिवाय बालिशपणे बोलू नका. रावण हा विदुषी होता. हनुमानाने देखील रावणाच्या दरबारात जाऊन रावणाला समजवण्याचा प्रयत्न केला होता. अंगद हा देखील थोर विदुषी होता. तो देखील रावणाच्या सभेमध्ये जाऊन त्याने रावणाला समजवण्याचा प्रयत्न केला होता. तसंच आपल्या लक्षात येईल की दुर्योधन आणि दुःशासनाने द्रौपदीला सभेमध्ये केलेल्या मानहानीमुळेच कौरवांचा विनाश झालेला आहे. विचार न करता सभेमध्ये पैज लावू नका. पांडवांनी दुटा स्वतःचे राज्य स्वतःलाच काय पण स्वतःच्या पत्नीला देखील हरवून बसले. म्हणून पैज लावत असताना विचार करा व योग्य गोष्टींची स्पर्धा ठेवा. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये विश्वासघात. कोणाचाही विश्वासघात करू नका. भरत देखील आपला भाऊ राम याला परत आणण्यासाठी आला व रामाच्याच आदेशाने रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून त्याने राज्य केले. प्रथम कोणाचा उपकार घेऊ नका आणि घ्यायचा लागला तर त्याची परतफेड लगेचच करा, नाहीतर नंतर तुम्हाला ते त्रासदायक ठरू शकते. उदाहरणार्थ देवांच्या युद्धामध्ये दशरथाने कैकेयीला दिलेल्या मागण्या नंतर घेते म्हणून सांगितलं ते अतिशय अयोग्य वेळी त्या कैकेयी दशरथाला आपल्या त्या तीन मागण्या मागितल्या आणि त्यामुळे राजा दशरथाला आपल्या स्वतःच्या अंतसमयी पुत्रवियोगाचे दुःख भोगावे लागले. पीडा द्यायला तुम्ही जाल तर त्याची झळ तुम्हालाही बसेल हे लक्षात ठेवा. आणि म्हणूनच क्षमा हे खूप मोठे शस्त्र आहे, पण ते देखील योग्य ठिकाणी योग्य व्यक्तींनाच वापरा हे लक्षात ठेवा. चुकीच्या व्यक्तींना सतत क्षमा करणे हा देखील एक अपराधच आहे. चूक ही एकदा दोनदा असते, वारंवार घडल्यास तो अपराध होतो. आपकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणी एकासी. कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत तुम्ही काय करा
तर त्याचे उत्तर आहे आपला मोठेपणा दाखवा, आपला व्यापकपणा दाखवा, आपलं ज्ञान दाखवा. आणि आपला मोठेपणा, मनाचा मोठेपणा दाखवत असताना किती अर्जुनाने देखील श्रीकृष्णाला सांगितले की मी माझ्या सुलतान बरोबर युद्ध करण्यापेक्षा मी बाकीची सर्व पृथ्वी जी आहे ती पादाक्रांत करेन, ती जिंकेन, मला हे युद्ध नको. तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्माचे महत्व सांगितले, फळाची अपेक्षा न करता कर्तव्य करायला सांगितले, आपले स्वरूप त्याला दर्शन दिले. अधीन होऊ नका, परावलंबी राहू नका. जर आपण आपले ओझे दुसऱ्याच्या अंगावर टाकले तर त्यामुळे आपल्याला सतत अपमान सहन करावा लागेल. उदाहरणार्थ शूर्पणखेने देखील असाच दुसऱ्यावर आपला ओझे टाकण्याचा प्रयत्न केला आणि मग लक्ष्मणाने तिचे कान आणि नाक कापले आपल्यास असे दिसून येईल. अशा प्रकारे मी दुसऱ्याच्या पूर्णपणे अधीन जाऊ नका. सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. आम सत्याच्या मार्गाने चाला. आपल्या माता पित्यांची सेवा करण्याच्या मध्ये कधीच कमीपणा वाटू देऊ नका. सत्याच्या मार्गाला जाल तर विनाश आहे हे ओळखून, सत्य हे शाश्वत आहे, ते हेच शिव आहे, सत्य हेच सुंदर आहे हे ओळखून नेहमी खरे बोला, खरे वागा, म्हणजे तुम्हाला त्याचा कधीच त्रास होणार नाही. कीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेकी दृढ धरावी वाट सत्याची. सत्याची वाट धरत असल्याने आपली कीर्ती वाढते. पूर्वीचे राजे लोक आपले राजे पण सिद्ध करण्यासाठी अश्वमेध यज्ञ करत असत. राजाचा घोडा हा संपूर्ण प्रदेशात फिरे व जर कोणी तो घोडा अडवला तर त्याला युद्धाला सामोरे जावे लागत असे. सत्य हे अश्वमेध घोड्यासारखेच आहे, जो कोणी अडवेल तो हरणारच, हे त्रिकाला बाधित सत्य आहे. आणि म्हणून सत्याचीच कास धरा. बदनामी ही वाईट काम केल्यामुळे होत असते. रावणाने सीतेचे हरण केले, तिला बंदिवासात ठेवले, त्यामुळे त्याची अपकीर्ती झाली. आणि म्हणूनच विभीषण देखील रामाच्या बाजूनेच लढलेला आपल्याला दिसून येईल. अशा प्रकारे सारासार विचार करून कृती करा, यातच जीवनाचे सुख आहे. आणि अशा प्रकारे आपण सर्व जे चांगले गुण आहेत ते अंगी बांधल्यानंतर आपण देखील भगवान श्री रामांच्या प्रमाणे वागलो तर आपली देखील सर्वत्र कीर्ती होईल. जय श्रीराम, जय श्रीराम.